काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाजीला कपाट घ्यायचंय काय? आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अकोले तालुक्यातील काळेवाडी येथील सचिन भाऊ नरवडे युवा मंच आणि कमलामाता ट्रस्टच्या वतीनं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं. राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन भाऊ नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा पार पडल्या. 250 वर बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तर सकाळी 10 वाजल्यापासून या स्पर्धा सुरू झाल्या. या स्पर्धांचं उद्घाटन आंबी दुमालाचे सरपंच जालिंदर गागरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बाळासाहेब जगताप, सचिन भाऊ नरवडे, सरपंच जालिंदर गागरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजर होते. बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहून आमदार किरण लहामटे हे भारावून गेले. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. माझ्या वाढदिवसानिमित्तानं माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी हा सोहळा आयोजित केलाय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी म्हटलं. खरं तर माझ्या आयुष्यात एवढे मौल्यवान शिक्षण येण्यासाठी एवढं मोठं भाग्य लागतं. आज सचिन भाऊ नरवडे युवा मंचच्या वतीनं आणि कमलामाता ट्रस्टच्या वतीनं, याचबरोबर ह्या ब्राह्मणवाडा आणि परिसरातील जनतेच्या वतीनं, कोथरूड गटाच्या वतीनं हा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न होतोय. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि भाग्याचा दिवस आहे. 17 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आणि या अकोले तालुक्यामध्ये इथं काळेवाडीत ही बैलगाडा शर्यत आमचे मित्र, आमचे स्नेही सचिन भाऊ नरवडे आणि त्यांचा मित्रपरिवार आहे, त्यांच्या सगळ्या नियोजनातून ही स्पर्धा पार पडते. खरं तर 5 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेचं नियोजन झालंय. 150 ते 200 गाडा मालक इथं आलेले आहेत. खरं तर त्या गाडा मालकांचं, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माझ्या हितचिंतकांचं मनापासून आम्ही आभार मानतो. आणि असंच दरवर्षी आज बैलगाडा शर्यत होतीय. अकोल्यामध्ये संध्याकाळी कबड्डी स्पर्धा सुरू होत आहेत आणि राजूरला 25 तारखेला 2 वाजता कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे. म्हणजे एवढे सगळे मर्दानी खेळ या वर्षी, 2 वर्ष करोनाचे होते, करोना संपला आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अगदी भरून आला आणि एवढे मोठे कार्यक्रम होत आहे. मनापासून ह्या माझ्या सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण हे फक्त जीवाभावाचे प्रेम करणारे कार्यकर्तेच करू शकतात. ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, ज्या कार्यकर्त्याने माझ्यावर प्रेम केलं, ते आजही तसंच आहे, हेच या प्रसंगातून जाणवत आहे. आणि मी सदोदित या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी झटत राहीन. जितका जास्तीत जास्त निधी या अकोले मतदारसंघासाठी आणता येईल, त्याचा माझा प्रयत्न राहील आणि मी या अकोले मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करेल हा शब्द देतो. धन्यवाद. तर युवा मंचचे सचिन भाऊ नरवडे यांनीही आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी आमच्यासाठी आदरणीय डॉक्टर किरणजी लांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित काळेवाडी गावामध्ये झाले, त्याबद्दल त्यांचं सर्वात प्रथम सहर्ष स्वागत करतो. खरं तर साहेबांना आज या वाढदिवसानिमित्तानं आमच्या कमलादेवी ट्रस्टच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या काळेवाडी आणि पंचकोशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड असं आयुष्य लाभो असं आई कमलादेवी प्रार्थना करतो. धन्यवाद. नगर आणि पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक या शर्यतीसाठी हजर होते. चित्तथरारक बैलगाडा शर्यती या ठिकाणी पार पडल्या. काळेवाडी परिसरातील अनेक गावातील नागरिक या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं हजर होते. यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची घोड्यावर बसून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कमलामाता मंदिरामध्ये जाऊन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, अकोले.